ब्रिटनच्या नागरिकांनी 1973 पासून सुरू झालेला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गुरुवारी जनमत चाचणीच्या निम्म्याहून अधिक मतदारांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूनं मत दिलं, त्यामुळे आता युरोपियन युनियनमधल्या राष्ट्रांची संख्या 28 वरून 27 होणार आहे. ब्रिटिशच्या जनमत चाचणीच्या आता राजकीय पडसाद दिसायला लागलेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपलं पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये कॅमरून पंतप्रधान पद सोडणार आहेत. ब्रिटन युरोपियन युनियनमध्ये राहावं असं कॅमरून यांचं मत होतं. त्यांच्या विरोधात जनमत चाचणीनं निकाल दिलेला आहे आणि त्यामुळेच कॅमरून यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिश जनतेनं घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातल्या शेअर आणि चलन बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 1000 अंकांनी आपटलाय, तर निफ्टीही 300 हून अधिक अंकांनी कोसळलाय. 2008 मंदीतून ब्रिटिश अर्थव्यवस्था सावरलेल्या नसताना झालेल्या या निकालामुळे ब्रिटिश चलन असलेला स्टर्लिंग पाऊंडसुद्धा 30 वर्षातल्या निच्चांकी स्तरावर आलाय. इकडे भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी घसरल्यानं 1 डॉलरचा भाव 68 रुपये 20 पैसे झालाय. रुपयात अचानक झालेली ही घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप केल्याची माहिती पीटीआयने दिली. पडलेला शेअर बाजार आणि घसरलेल्या रुपयामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला. परिणामी सोन्याचे दर गगनाला भिडले. दिल्लीतल्या सराफ बाजारात 10 ग्रॅमचा दर तब्बल 30,885 रुपयांवर गेला. हा गेला 26 महिन्यांमधला उच्चांक आहे. चांदीच्या दरांना देखील नवा उच्चांक गाठला असून 1 किलोसाठी तब्बल 42,300 रुपये मोजावे लागत आहेत. हॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता टायटॅनिक फेम लिओनार्डो डी क्रॉपियो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये संघाचा कार्यक्रम होतोय. संघाचं इतर देशातलं काम हिंदू स्वयंसेवक संघ पाहतं. या हिंदू स्वयंसेवक संघाला 50 वर्ष झाल्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्तानं सरसंघचालक मोहन भागवत आणि लिओनार्डो एकाच व्यासपीठावर असतील. अणुइंधन पुरवठादार गट अर्थात NSG मध्ये सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ बसले. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये NSG परिषदेचं काल सूप वाजलं. याच परिषदेत भारताला सदस्यत्व देण्याचा निर्णय होईल अशी अटकळ होती, मात्र चीननं केलेल्या विरोधामुळे भारताच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. अणुऊर्जा प्रसारबंदी करार म्हणजेच NPTवर भारताची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा चीननं पुढे केला. जपानमधील एका सिनेमागृहात घुसून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठार केला. हल्लेखोर फ्रेंकफर्टच्या जवळ असलेल्या व्हिएनसाइमच्या किलोपोलीस सिनेमागृहात घुसला होता. इथं लपण्याआधी त्यानं अनेक गोळ्या झाडल्या, मात्र कोणतीही जीवितहानी होण्याआधीच पोलिसांनी त्याला ठार केलं. त्याची ओळख मात्र अद्याप पटली नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ओबामा यांना झटका दिला. 2010 सालानंतर अवैधपणे स्थलांतरित झालेल्यांना स्थायिक करण्याचा ओबामांचा प्लॅन होता, जो कोर्टानं नामंजूर केला आहे. या निर्णयामुळे 4 मिलियन येथील तिरशाने भागात रुलिंग पार्टीच्या महापौरपदासाठी निवड झालेल्या व्यक्तीला विरोध दर्शवताना झालेल्या प्रदर्शनाला हिंसेचं रूप प्राप्त झालं. यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापौरपदासाठी निवड झालेल्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या विरोधकांमध्ये आणि समर्थकांमध्ये ही बाचाबाची झाली. यावेळी पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. कोलंबिया सरकार आणि रिबेल ग्रुप फार्क यांच्यात गुरुवारी ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. या करारामुळे 5 दशकांपासून दोघांमध्ये असलेला तणाव दूर झाला आहे. 60च्या दशकात लेफ्टिस्ट ग्रुपनं सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे आतापर्यंत 2 लाखहून अधिक नागरिक मारले गेले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.